अरे या डांबराच्या रस्त्यासमोर आहे ना काँक्रीटचा रस्ता फेल आहे. जेवढी गाडी या डांबराच्या रस्त्यावर चालवायला मजा येते ना, तितकी 100 वेळा गाडी जरी तुम्ही काँक्रीटच्या रस्त्यावर चालवलीत ना, तुम्हाला कधीच मजा नाही येणार. हो देखो कितने सारे बडे 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 भी बडे हा शब्द पण छोटा पडेल असे बडे मोठे लांबलचक आयताकृती त्रिकोणी गोल चौरस लांबट उबट विविध प्रकारचे खड्डे. मंडळी रस्ता इतका सुंदर आहे ना की आम्ही सगळे आता जेवल्यानंतर झपाझप खिचतोय. 70-80-85 मंडळी हे दोन लाल आहे ना कधीपासून छपरी रायडिंग करतात. छपरी रायडिंग म्हणजे माझ्या पुढे मागे हे बघा. असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटोव्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा परतीच्या प्रवासाच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत. तर जसं आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की आम्ही जव्हारला इथले काही प्लेसेस एक्सप्लोअर केले, जेवढे होता होईल तेवढे केलेले आहेत आणि आपली 5वी सबस्क्रायबर राईड होती. तर हे सगळे रायडर्स आपल्या 5व्या सबस्क्रायबर राईड्सला आले होते. तर आता आम्ही इथे जेवण वगैरे केलं. तर आता परतीचा जो प्रवास आहे ना तो सेम रूटने नाही करत आहे, तो आपण वाया मनोर आणि पालघर त्याच्यानंतर विरार नायगाव वसे त्या मार्गे जात आहोत. तर त्या मार्गाने आय थिंक 6 महिन्याआधी गेलो होतो. तर बघूया त्या रस्त्याची अपडेट आपल्याला कशी आहे. तर म्हटलं जाता जाता असंच जाण्यापेक्षा मोटोव्लॉग करत जाव्या, ते तुम्हाला जास्त आवडतं. तर आता आमचे सगळे रायडर्स आता जेवून रेडी झालेले आहेत आणि असं वाटते झोप आलेत ना, झोपा आलेत, डोकं दुखतंय, झोपा आलेत. तर अर्धा तासाचं जेवण आम्ही 3 तास झाले जेवणच करत होतो. 3 तास आम्ही फक्त जेवणात घालवले, त्याच्यात घरी पोचलो असतो. तर आता फटाफट पेट्रोल भरूया आणि पुढचा प्रवास करूया, बघूया कसा काय होणार आहे. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. चला तर मंडळी हा व्हिडिओ आपला जव्हार ते मुंबई हा परतीच्या प्रवासाचा आहे. तर या मोटोव्लॉगमध्ये आपण जरा दुसरा रूट एक्सप्लोअर करणार आहोत आणि जाता जाता हा नजारा बघा यार, काय सुंदर दिसतोय. आता गोप्रोमध्ये इतकं नाही दिसत आहे पण जबरदस्त आहे, जबरदस्त, जाम भारी. तर हे आहेत विश्वनाथ भाऊ, तर त्यांना इथली सगळी माहिती प्रॉपर आहे. तर आजसुद्धा ते ॲज अ गाईडच काम करतात, तर खूप खूप धन्यवाद त्यांचेसुद्धा. आणि आपली 5वी सबस्क्रायबर राईड सुंदर अशी झाली आणि याच्यानंतरची सबस्क्रायबर राईड काय लगेच होणार नाही, कारण आता गणपती नवरात्र दिवाळी हे सगळं झाल्यानंतर दिवाळीनंतर फुरसतवाला मस्त प्लॅनआउट करणार आहे. मंडळी पाली रोडप्रमाणे या रस्त्याचं सुद्धा करावं तितकं कौतुक कमीच आहे. इतका सुंदर रस्ता आहे ना, ते पण कमीत कमी 60-80 किलोमीटर तुम्हाला असा रस्ता मस्तपैकी स्ट्रेच करायला मिळतो. तर जव्हारची राईड एकदा तुम्ही नक्की करा. आणि सबस्क्रायबर राईड केली त्या जव्हारमध्ये एक ओल्ड पॅलेस पाहिलं, त्यानंतर जय विलास पॅलेस असं पाहिलं आणि त्याचासुद्धा इतिहास खूप जुना होता. 1941 ते बांधलं होतं, त्यावेळचा राजा महाराणी अशी प्रथासुद्धा अजून इथे होती आणि त्यांचे वंशज पूर्वज आता ते सांभाळत आहेत. आणि ते एक हनुमान पॉईंट आहे, त्या पॉईंटवरून फक्त खालचा नजारा दिसतो. आता आपण हळूहळू घाट उतरतोय, घाट उतरून आपण खाली पोचू. आणि जव्हार हे थोडंसं काय म्हणू शकतो, एका टेकडीवरच्या लेवललाच येतं म्हणजे हे संपूर्ण शहर. आणि आता आपण हे जव्हार उतरून आता खाली आता वाडा पालघर असा थोडासा खालचा उतारीचा प्रवास करतोय आता आपण. आणि तुम्ही येताना कधी एवढी हाईट गेन करताना तुम्हाला कळत नाही, कारण इथे असे 2-3 पॉईंट आहेत ना, तिकडे चक्क एवढं डीप आहे ना, 500-800 फूट इतकी खोल, म्हणजे इतकं आपण उंच आलेलो आहे. त्याच्यामुळे तो एक हनुमान पॉईंट तुम्हाला बघता येतो. तसेच इथे ऐतिहासिक शिरपा माळसुद्धा आहे महाराजांच्या काळातली,
त्यानंतर फेमस असा वॉटरफॉल दाबोसा धबधबा तो सुद्धा इथे आहे. जर तुम्हाला खाली उतरून जायचं असेल तर 1 ते 1.5 तासाचा ट्रेक करून जावं लागतं. आणि वरचा पॉईंट असा एक सेल्फी पॉईंट बनवलेला आहे, जसा कशळीला कसं ते बॅरिगेट टाकून किंवा माळशेज घाटाचा पॉईंट तो बॅरिगेट टाकून बनवला आहे, तसा इथे सुद्धा एक बॅरिगेट टाकून बनवला आहे. त्या पॉईंटपासून तुम्हाला दाबोसा धबधबा असा पडताना दिसतो. आणखी दुसरा पॉईंट आहे खडखड डॅम, तर तोसुद्धा आम्हाला वेळाअभावी पाहताना आला, कारण आम्ही 1:30 वाजता जेवायला बसलो आणि जेवून तब्बल आमचं 3:30-4 वाजता झालं. म्हणजे इतका वेळ आम्हाला जेवायला लागला, कारण 2 तास तर जेवण रेडीच नव्हतं, भाकऱ्यांचं पीठ नव्हतं आणि इथे जवळपास कुठे असं प्रॉपर खाण्यासारखं काहीच नव्हतं, त्यामुळे अर्ध्याहून जास्त वेळ आमचा तो जेवणात गेला. तर इथे ही नैसर्गिक दरी तुम्ही पाहू शकता, पण पाहण्यासाठी दिसणारच नाही. क्या बात, सायकल यात्रा, शिवगर्जना सायकल यात्रा वाले ते शिर्डी, जवार ते शिर्डी. तर आता आपले रस्ते बायफर्गेट होतात थोडेसे. आम्ही वेस्टर्न लाईनवाले चाललो आहे विरार मार्गे, आणि जे सेंट्रल लाईनवाले जे आलेत पनवेल वगैरे ते लोकच चाललेत या वाडा मार्गे. इथून एक फाटा आहे तिथून आणि आम्ही चाललो आहे इथून. तर बघूया आता किती जण आपल्या सोबत शेवटपर्यंत आहेत. आणि आता विश्वनाथ भाऊ वाटतं इथूनच आपल्याला टाटा बाय बाय करणार आहे पुढच्या राईडला. पुढच्या राईडला थंडीमध्ये नाहीतर झाला तर छोटा एखादा प्लॅन करू. चला मग, हे दादा सुद्धा निघत आहेत, तर असंच पुढच्या राईडला नक्की जॉईंट व्हा, बघूया. चल भाऊ तुम्ही पण निघताय ना? हो हो, चला भेटू पुन्हा. तर 15 बाईक्सपैकी 3 बाईक्स गेलेल्या आहेत आता वाडाच्या त्या रूटने, कारण ते लोक सेंट्रलला राहतात घाटकोपर वगैरे. त्याच्यानंतर एक भाऊ तर पनवेलवरून आला आहे, तर धन्यवाद भाऊ तू आलास. आणि एक भाऊ बदलापूरवरून आलाय, तर क्या बात आहे. आणि बरीचशी अशी मंडळी येऊ शकली नाही, कारण आज इतक्या राईड अरेंज केलेल्या आहेत, इतक्या राईड अरेंज केलेल्या आहेत ना 15 ऑगस्ट निमित्त, त्यामुळे प्रत्येकाने हा 15 ऑगस्टची जी राईड असेल किंवा दिवस असेल प्रत्येकाने ज्याच्या ज्याच्याप्रमाणे हा एन्जॉय केलाच असेल, सेलिब्रेट केला असेल. आपल्या धरणी मातेला आपल्या देशाला वंदन तर करावंच, नतमस्तक तर व्हावंच. आणि माझी सवयच आहे कोणी असेल राम राम नमस्कार आपलं सर्वप्रथम असतं. ओहो नाच गाणी क्या बात आहे, डाकचक 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 टाकू टाकू नको टाकू नको टाकू माकू टाकू माकू डाकचक डाकचक डाकचक. पण मी असा बँजो ना वाजवत रंग नांग नग नांग रंग नांग नग नांग रंग नांग नग नांग आली नाचत नाचत ही ग अंबाबाई. ओ हो हो हो, गाडीचा ॲक्सिडंट की गाडी उभी केली आहे, काय सीन आहे, ॲक्सिडंट झाला आहे, बापरे. आणि रस्ते वळणं असेल ना तुमचा कंट्रोल ना होत ब्रेक्सवर. मी जवारमध्ये ना एक छान अशी गोष्ट पाहिली, जे हुतात्मे आदिवासींमध्ये होऊन गेलेले आहेत, जे क्रांतीवीर असं म्हणू शकतो, तर त्यांची नावं त्यांच्या बोर्ड साईनबोर्ड्स हे चौकाचौकात लावलेले आहेत. आणि आपण इतरत्र फिरतो पण ते आपल्या कधी नजरेस पडत नाही, पण ती नावं आज मला वाचायला मिळाली, खूप छान वाटलं मला, कारण काही लोकं माझ्या पण जवळची आहेत अशी लोकं, तर मला खूप छान वाटतं. प्रत्येक माणूस हा आपलाच असतो, त्या देवाने सगळ्यांना सारखं बनवलंय, फक्त लोकांची विचारसरणी जर चांगली असेल ना तर मग सर्वच उत्तम. खरं जीवन जर जगण्याची जी कला आहे ती या डोंगर भागात राहणारी ही जी काही लोक आहेत ना ह्यांच्याकडे, शाळा शिकण्यासाठी इतका लांबचा प्रवास करणं. आपल्या कोकणात सुद्धा आहे, पण आपल्या कोकणातली राहणारी जी लोकवस्ती आहे ती वेगळी, आणि या डोंगर कपारांमध्ये ह्या झाडाझुडपांमध्ये जंगलांमध्ये जी राहणारी लोकं आहेत त्यांची एक राहण्याची पद्धत ती वेगळीच आहे.
तर खूप छान. आयुष्यात आपण जन्माला आलोय तर प्रत्येक गोष्टीचा लाभ घ्यावा, प्रत्येक गोष्ट समजून घ्यावी, हे मला खूप आवडतं. आणि मस्त अशी आपली आजची परतीचा प्रवासाची सुद्धा राईड होते आणि रस्ता सुद्धा अजूनपर्यंत तरी सुंदरच आहे. हे थोडे थोडके काय खड्डे तर आहेच, कारण पाची बोट जशी समान नसतात त्याच्यामुळे सगळाच रस्ता का आपल्याला मक्खनवाला भेटणार नाही, कुठे बिना नमकवाली डाळ सुद्धा आपल्याला भेटणार. पण यार सुपर काँक्रीटच्या रस्त्यासमोर, सॉरी या डांबराच्या रस्त्यासमोर आहे ना, काँक्रीटचा रस्ता फेल आहे. जेवढी गाडी या डांबराच्या रस्त्यावर चालवायला मजा येते ना, तितकी 100 वेळा गाडी जरी तुम्ही काँक्रीटच्या रस्त्यावर चालवलीत ना, तुम्हाला कधीच मजा नाही येणार. भले या डांबराच्या रस्त्यांवर असे छोटे मोठे खड्डे असतील सुद्धा, रस्ता अनस्टेबल असेल सुद्धा, पण जी स्टॅबिलिटी मिळते ना या डांबरी रस्त्यावर, टारच्या रस्त्यावर, ते तुम्हाला कितीही केलं, कितीही पैसे टाकून सिमेंटचा रस्ता बनवला ते कधीच येणार नाही. त्याच्यामुळे अशा जंगलांमध्ये चुकून पण सिमेंटचे रस्ते आणूच नाहीत असं जर मला वाटतंच, सहमत असाल तर नक्की कमेंट करा. मंडळी रस्ता इतका सुंदर आहे ना की आम्ही सगळे आता जेवल्यानंतर झपाझप खेचते, 70-80-85 पण ते पण सेफली सगळे गाड्या चालवत आहेत. कॉर्नरिंगला म्हणजे टर्न आला तर सगळं प्रॉपर इशारे वगैरे चालू आहेत, खड्डा आला की बाबा स्लो घे, आरामात घे, तर सगळे राईडचे इशारे जसे काही ज्याला जमतात तो देण्याचा प्रयत्न करतो आहे. पण एक नंबर जबरदस्त रस्ता आहे, सुपर. आणि हा आता आपल्याला टच करेल मनोर, मनोर नंतर आपण विरार वगैरे करत जाणार बोरिवली. तर जे कोणी लांबचे सबस्क्रायबर असतील आणि या रस्त्याची जर अपडेट पाहिजे असेल, तर आत्तापर्यंत तरी रस्ता खूप सुंदर आहे, कंटिन्यू 80-85 आम्ही क्रूज करतो आहे आणि सगळेच रायडर सेम स्पीडमध्ये चालत आहेत. आपला मीटर बंद आहे, काय माहिती नाही त्याचा मुहूर्त कधी लागणार आहे. जाऊ दे, त्या गोष्टीवर नको बोलूया. मस्त रस्ता एन्जॉय करूया. काय ही धूळ आहे, इतक्या झाडी झुडपामधून गाडी चालवून मस्त अशी आपण राईड करत आलोय आणि फायनली या आता धुळकटीतून आपल्याला राईड करावी लागणार आहे. आणि जेव्हा जयपूरवरून सुद्धा आम्ही रिटर्न मारलं होतं ना, तर जसं गुजरातमधून महाराष्ट्रात आलो तर आपल्या पालघरपासून पुढे संपूर्ण मुंबईभर असं काँक्रिटीकरणाचं काम तर चालूच आहे, पण 6 दिवसात जेवढं रायडिंग जॅकेट धुळीने माखलं नसेल किंवा धूळ उडालीसुद्धा नसेल, तेवढं पालघरपासून घरी पोचताना जी दशा झाली, दुर्दशा झाली अक्षरशः. असं वाटत होतं ते रायडिंग जॅकेट आणि पॅन्टवरच अशी शॉवर लावून आंघोळ करू, साबण लावून, इतकं घाण झालं, इतकं घाण. आणि आता पण मला वाटतं कुठे कुठे काम चालू आहे पुढे, तेव्हासुद्धा पूर्ण माखून जाणार आहे आपण मातीने. तर आता मस्त असा रस्ता तर मिळाला आहे, कुठे कुठे कामं चालू आहेत, कुठे कुठे झालेली आहेत, तर पाहूया. मी सुद्धा एक्साइटेड आहे या वसई विरार नायगाव या रोडच्या अपडेटबद्दल. तर जसं की मी म्हणालो होतो रस्त्याचं काम चालू होतं, तर हा सिमेंटच्या पॅचला आता सुरुवात झाली आहे. सो स्ट्रेच करते हे अपने को भी जाना है गणपती प्रॅक्टिस के लिए, गणपती बँड प्रॅक्टिस. सो चल रुस्तम चल, और भी अपने को बहुत काम करने है आज. अक्षरशः या जॅकेटचा इतका आवाज येतोय, फर 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 फर, हे बघा हे बघा कसं फर 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 करतय, फरफरतय फरफरतय.
असला जाम फावा असला कवरी हवा लागतं, जाम फरफरा लागला माझा जॅकेट डबाक डुबुक. माटी रे कितनी सारी माटी हमारे बदन पे उड़ रही है. हे माटी किती ढिगभर माटी आमच्या अंगावर उडाया लागली. समोरचा काय दिसत नाही असा वाटतोय धुका आला यो यो आम्ही कांचो. बाबा रे बाबा याच्यावर पाणी टाकलं तर परत चिखल होणार. आणि हा माझ्या मते सिमेंट आहे की कबरे होगा तेरा काम. हो बाथटब बाथटब क्या बात है यार, अशा ठिकाणी पण बाथटब बनवतात लोक, क्या बात है. सलाम तुमच्या कार्याला. हे असे दाबणार का रे, दाबतो का रे, मी स्लोच आहे. मेरे को मालूम है तेरे लेफ्ट साइड में खड्डा आया इसके लिए तू राइट में दबाया. मैं भी होशियार है रे, मैंने वो खड्डा देखा था और समझ गया था तू राइट दबाएगा. तो मैं अभी लेफ्ट से ना आया रे. चल वो देखो कितने सारे बड़े 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 भी बड़े हा शब्द पण छोटा पडेल असे बड़े मोठे लांबलचक आयताकृती त्रिकोणी गोल चौरस लांबट उबट विविध प्रकारचे खड्डे. तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे खड्डे माहिती आहेत नक्की कमेंट करून सांगा. फायनली ट्रॅफिक लागली रे बाबा, ट्रॅफिक लागली. आता माझ्या मते ही टोल नाक्याची ट्रॅफिक आहे. तर आपण खाली तर नाही उतरू शकत, परत वर चढायला आपल्याला प्रॉब्लेम कारण सळे आहेत संपूर्ण. आता बघूया ट्रॅफिक करूया क्लिअर. बाबा काय सुस्त, कधी कुठली कामं, रस्त्याचं काम सुरू आहे. नीट बनवा, व्यवस्थित बनवा. अर्धी लेअर तर उडून गेले. उड उड रे पाखरा जा कारल्याचे डोंगरा. ओहो ओहो बोलो तो ना, अपने जॅकेट का कलर चेंज होने वाला है. जॅकेट चा कलर बदलणार आहे बाबा. आधी होता हिरवा हिरवा, नंतर होणार चॉकलेटी चॉकलेटी. धुतल्यावर परत हिरवा गार. कस गुलीगत 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 ठेवून टाक पाचची वड पाचची. हे शब्द तुम्ही कुठेतरी ऐकले असतील. गुलीगत वडपाची म्हणजे हे दोन लाल आहे ना, कधीपासून छपरी रायडिंग करतात. छपरी रायडिंग म्हणजे माझ्या पुढे मागे बघा, त्यांच्या हातवारे बघा, झपाझप झपाझप निकाल. आणि समोर वर्सेस 650 चालू आहे, तर तिला चेस करण्याचा प्रयत्न ते करतात.